समजावून सांग लहान आहे ती. तिने माझी माझी मुलगी आहे ती. तिच्यावर बोट जरी उचललंस ना तर पग. आणि सईची आई काय म्हणाली ऐकलंस ना, प्लीज लक्षात ठेव. सई हे काय केलंस तू? सॉरी मम्मा. सॉरी म्हणून काही उपयोग आहे का? मुक्त आहे. तुझ्या कानाखाली मी जेव्हा आवाज काढेल ना तेव्हा तुला कळेल. बावळट हात उचलायचा नाही. समजावून सांग लहान आहे ती. तिने माझी माझी मुलगी आहे ती. तिच्यावर बोट जरी उचललंस ना तर पग. माझी बायको आणि सईची आई काय म्हणाली ऐकलंस ना, प्लीज लक्षात ठेव. काय सॉलिड रंगली आहे तुमची मेहंदी? अम्मा माझी काय नाही रंगली? ज्याच्या नावाची मेहंदी जास्त रंगते त्याचं तुमच्यावर खूप प्रेम असतं, राईट? असं नाही असू शकत. आता तुमच्या हातावरची मेहंदी रंगली नाही मग काय माझं प्रेम नाही आहे का तुमच्यावर? 15 लाखाची जसे डायरेक्टच विचारते मी. ही तुम्ही तुम्ही गिफ्ट दिलाय का कोणाला? सावनीसाठी. मी तुला सोडून कुठेच जाणार. लग्न तर होणारच. ज्या दिवशी ठरलंय त्याच दिवशी. हा सोफा माझ्या वजनाने तुटला का? बघा जाते साईच्या रूम मध्ये झोपते. इथे या ना माझ्या बाजूला या. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही इथे माझ्या बाजूला झोपलात तर तुम्ही स्वतःच्या फिलिंग्स वर कंट्रोल नाही ठेवू शकणार. मला प्रॉब्लेम नाहीये तिथे झोपायला. खरंच हिंमत असेल ना, या ना झोपून दाखवा या. तुम्हाला गरगरत आहे, कोरड्या उलट्या होत आहेत, गुड न्यूज वगैरे की काय? प्रेग्नेंट आ? येस. ए तू तू डॉक्टर आहेस ना? तू बघ ना, तू चेक करून बघ ना. काय होतं ना काही वेळा आपला रिपोर्ट चुकू शकतो. एक वेळ रिपोर्ट चुकू शकतात पण आईचं मन ते नाही चुकू शकत. हे तुला कसं करणार नाही का? त्यासाठी आई व्हावं लागेल. माझ्या बायकोशी बोलताना विचार करून बोलायचं. प्रेग्नेंट आ? येस. ए तू तू डॉक्टर आहेस ना? तू बघ ना, तू चेक करून बघ ना. काय होतं ना काही वेळा आपला रिपोर्ट चुकू शकतो. एक वेळ रिपोर्ट चुकू शकतात पण आईचं मन ते नाही चुकू शकत. हे तुला कसं करणार नाही का? त्यासाठी आई व्हावं लागेल. माझ्या बायकोशी बोलताना विचार करून बोलायचं.